रेडी स्टार्ट आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम तीनशे चोवीस व तीनशे एक्केचाळीस या अपराधाकरिता संपरीक्षण करण्यात आले अभियोग पक्षाचे थोडक्यात कथन असे आहे की दिनांक नऊ पाच दोन हजार पंधरा रोजी चार वाजताच्या दरम्यान मोर्शी ते भांबोरा रोड देवराज यांचे शेतासमोर फिर्यादी यांचे वडील मोर्शी येथील मंगल कार्यालयातील लग्न आटोपून त्यांचे मोटार सायकलने गावी परत जात असताना आरोपीने त्यांना म्हटले की तुझ्या मुलांनी माझ्यावर कृषी दुकानाचे पैशावरून केस का केली या कारणावरून आरोपीने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे मुदांड मारून दुखापत केली त्यावरून फिर्यादी याने दिनांक नऊ पाच दोन हजार पंधरा रोजी पोलीस स्टेशन मोर्शी येथे जबानी रिपोर्ट दिला फिर्यादीच्या अशा जबानी रिपोर्ट व वा वैद्यकीय प्रमाणपत्र निविदा क्रमांक वरून पोलीस स्टेशन अधिकारी मोर्शी यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक एकशे बावीस नोंदविला अभिलेखाचे अवलोकन केले असता पोलीस उपनिरीक्षक निशांत फुलेकर यांनी तपास अधिकारी म्हणून कामकाज पाहिल्याचे दिसते तसेच तपासादरम्यान घटनास्थळी जाऊन दोन पंचासक्षम घटनास्थळ पंचनामा निविदा प्रमाणे तयार केला तसेच साक्षीदारांचे बयान त्यांच्या सांगणेप्रमाणे नोंदविले विरुद्ध पुरावे मिळून आल्याने आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले सदरील प्रकरणात माझे पूर्व पिठासीन अधिकारी यांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम तीनशे चोवीस व तीनशे एक्केचाळीस अन्वये निविदा सोळा नुसार दोषारोप निश्चित केले दोषारोप आरोपीला मातृभाषेत वाचून व समजावून सांगितला निविदा क्रमांक सतरानुसार आरोपी वा यांनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगत संपरीक्षण करण्याची मागणी केली व खोटी केस केली असा आरोपीचा बचाव आहे सदर प्रकरणात घटना सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक एक निविदा क्रमांक वीस व साक्षीदार क्रमांक यांना निविदा क्रमांक एक प्रमाणे तपासण्यात आले बचाव पक्षातर्फे एकही साक्षीदार तपासण्यात आला नाही आरोपीने घटनास्थळ पंचनामा जप्ती पंचनामा व वैद्यकीय प्रमाणपत्र हे दस्तऐवज मान्य केले त्यांना अनुक्रमे निशानी 25 ते 27 देण्यात आली त्यामुळे भारतीय साक्षीपुरावा अधिनियम कलम अठ्ठावन्न अन्वये लेखी कबूल केलेल्या बाबी किंवा तथ्य शाबित करण्याची आवश्यकता नाही तरीसुद्धा सदरील घटनास्थळ पंचनामा जप्ती पंचनामा व वैद्यकीय प्रमाणपत्र कबुलीने शाबित झाले स्टॉप